प्रकरणी धाड सत्र हे सुरूच आहे. ईडीकडून अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवरती धाडी टाकण्यात येत आहेत. मुंबई आणि मुंबई बाहेरील तीन मालमत्तांवरती धाडी टाकण्यात आल्या आहेत. अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीकडून देशमुखांच्या मालमत्तांवरती धाडी टाकण्याचं सत्र सुरू आहे. मुंबई आणि मुंबई बाहेरील तीन मालमत्तांवरती धाडी टाकण्यात येत आहे. आदित्य ठाकरे असो, उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो, कोणीही या घोटाळेबाज अनिल परबला वाचवू शकणार नाही. अनिल देशमुख आणि अनिल परब दोघांना जेलमध्ये जावं लागणार.